नागपूर शहरातून जाणारी कोळशाची वाहतूक हे गावाच्या बाहेरून व्हावी याकरता आम्ही वेकोलीचे जनरल मॅनेजर कावडेसाहेब यांना निवेदन दिलं. या संदर्भात जिल्हाधिकारीसोबत बैठकसुद्धा झाली आणि यानंतर कावडेसाहेबांनी एकदा प्रत्यक्ष साईट बघितले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर शहरातून जाणारी कोळशाची वाहतूक ही आम्ही डायव्हर्ट करू. त्या अनुषंगाने काम सुरू झालं. मध्येसुद्धा आम्ही एकदा काम बघितलं आणि आज प्रत्यक्षात कावडेसाहेब, सबेरा मॅनेजर फुलारे साहेब, विवेकजी बोडे व आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत आम्ही हा रस्ता बघितला. या रस्त्याने स्वतः आम्ही ड्राईव्ह केले आणि यात असं लक्षात आलं की 90% रस्त्याचं काम पूर्ण झालं. अवघ्या काही दिवसामध्ये वेकोलीची जी गावातून जाणारी कोळसा वाहतूक आहे ही पूर्णपणे या रस्त्यानं सुरू होणार आहे आणि धोकूसवासियांना जो प्रदूषणाचा किंवा वाहतुकीचा जो त्रास होता त्या त्रासापासून मात्र आता आमची घुग्गूसची जनता कायम त्या ठिकाणी त्या त्रासापासून आम्हाला मुक्ती मिळणार आहे.